आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यातील तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झाली असली तरी गारठा अद्यापही कायम आहे. प्रामुख्याने खान्देश आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका हा पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी थंडी हुळहुळी भरवत आहे. दरम्यान येत्या 21 आणि 22 जानेवारीला विदर्भ आणि खान्देशातील काही भागांमध्ये तुरळक प्रमाणामध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याआधी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अगोदरच नुकसान झालेलं होतं, त्यातच आता पुन्हा जर गारपीट झाली तर आणखीन नुकसानाला तोंड द्यावं लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.